महानगरपालिकेच्या महासभेत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अंदाजपत्रकातील तरतुदींवर नगरसेवकांनी काथ्याकूट करीत प्रशासनावर सूचनांचा पाऊस पाडला. प्रशासनानं सादर केलेलं अंदाजपत्रक स्थायी समितीनं केलेल्या शिफारसींसह अंतिम मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात आलं होतं. महानगरपालिकेच्या सन 2018-2019 अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची सभा झाली. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महासभेत सदस्यांनी अंदाजपत्रकावर मते मांडली. प्रशासनानं सादर केलेले अंदाजपत्रक स्थायी समितीच्या शिफारसींसह बुधवारी महासभेत सादर करण्यात आलं. पहिल्या दिवशी अंदाजपत्रकातील अनेक विषयांवर नगरसेवकांनी मते मांडली. हो ऐकतो साहेब, एक मिनिट ऐका. कालचा एक किस्सा सांगतो तुमच्या वसुलीचा. आता एक फोन आला माझ्या प्रभागातला की त्यांनी त्यांचं नाव सुद्धा सांगतो ते बाळू कांत्रिया म्हणून नाव बी लिहून घ्या. त्यांनी सांगितलं मी 4 दिवस झाले मला पैसे भरायसाठी मी फिरतोय पण तुमचा माणूस तर त्या ठिकाणी उपलब्ध नाही. काहीतरी कारण सांगितलं जातं म्हणजे पैसे भरायला येणारा माणूस 4-4 दिवस आपल्याकडे येतो आपण ते भरून घेत नाही. मग आम्ही फोन करायचा मग पैसे भरून घ्यायचे. याला काय अर्थ? म्हणजे काय करणार आपण? तुम्ही 56 कोटीचा करताय तुम्ही आपल्या ते महिना नाही 6 महिने झाले तुमच्या माग लागतं मला ते आकारणी कारण माझे बिल भरून घ्या तरी होत नाही तुमच्याकडनं. म्हणजे 6-6 महिने लागले लोक त्याचे अर्ज आपल्याकडं त्यांना नाही आयुक्तांना उप आयुक्तांना दिलेत उपायुक्तांना दिलेले ते सुद्धा आहेत. असं काही नाही फक्त तुम्ही त्या प्रभाग कार्यालयात गेले म्हणून कर्मचाऱ्याकडं तो आयुक्त साहेबांना सुद्धा त्याचं पत्र आहे उपायुक्तांना त्यांनी पत्र दिलेले की हे करावं माझं मी 6 महिने झाले चक्र मारतोय तुम्ही लवकर करावं म्हणून तुम्ही शहरा मारून दिला काहीच नाही. कुठं आपल्याकडे जर साहेब आपल्याकडे फक्त 14-15 कोटी करणार का नाही तुम्ही याला जबाबदार कोण आहे? लोकांची मानसिकता घरपट्टी पाणी पट्टी न भरण्याची घर आपण वेगवेगळ्या बघितलं तर लाईटचे जे काम होत नाही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही आणि ज्या महानगरपालिकेने ज्या मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे त्या देत नाही आणि त्यामुळे त्या नागरिकांची मानसिकता अशी होती की आपण हे घरपट्टी पाणी पट्टी कशासाठी भरायची. आताच माझ्या वाहनातली मला वाटतं गर्दीने काही मोर्चे घेऊन आलत्या चोबे पाटीलच्या त्यांची घरपट्टी काहीतरी कमी वगैरे केली कारण तिथं सुविधाच नाहीये. अशा पूर्ण नगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी आहे आणि त्यामुळे लोकांची मानसिकता तशा पद्धतीची होती की घरपट्टी व पाणीपट्टी न भरण्याची. आपण आपल्या वसुलीनं वर्षभरात लक्ष दिलेलं नाही आपल्या उत्पन्न वाढीकडं आपण लक्ष दिलेलं नाही येणाऱ्या पैशाचं काय नियोजन करायचं त्याचं सुद्धा आपण काही घेतलेलं नाही. याच्यामध्ये फक्त आकडेवारी असते वाटाला काहीतरी वेगळं होतं. आपण आता या कुटुंबासाठी तरतूद केली कोणी लक्ष दिलं नाही प्रशासनाने परंतु आपण या बजेटमध्ये तरतुदी करतो पुस्तकात छापतो. साधारण 7-8 वर्षापूर्वी आम्ही बुरुडगाव रोड व केळगाव या उपनगरामध्ये उद्यान विकसित करणे याच्यासाठी प्रत्येकी 25 लक्ष पान नंबर 78 वर आपण ती तरतूद भोसले साहेबांनी आम्ही 14-15 मध्ये सांगू होते. त्यानंतर ती तरतूद पूर्ण झिरो करून टाकली ते उद्यानं झाले नाही काहीच नाही. आपल्याला जे ऍक्च्युअल कामं करायचे ना त्या कामावरच आपण फोकस केला पाहिजे. गुरुवारीही सभा सुरू झाल्यापासून नगरसेवकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. महापालिकेची अपेक्षित वसुली होत नसल्यानं पुढे अंदाजपत्रकातील तरतुदींना कात्री लागते. या पार्श्वभूमीवर आयुक्त घनश्याम मंगळे यांनी वसुलीतील अडचणी मांडल्या. सर्व सदस्यांना माहिती आहे की आपल्याकडे अधिकारी नव्हते उपायुक्त दोन्ही उपायुक्त आज जागेवर नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांमध्ये आपण 2 प्रभागांचा अतिरिक्त कार्यभार दोन्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्यांनी अनेक वेळा आमच्याकडे निवेदन दिले की तुम्ही रितसर प्रभाग अधिकाऱ्याची नेमणूक करा अन्यथा आम्हाला या कामामध्ये स्वारस्य नाही आहे आणि अनेक वेळा त्यांना पण त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही त्यांना त्यांचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांच्याकडनं काम करून घेतो. म्हणजे ह्या सर्व जे या समस्यांचं जे मूळ आहे की प्रत्येक पदावरती अप्रोप्रिएट ऑफिसर
जो पाहिजे त्या पद्धतीने आपल्याकडे अजूनही संपूर्णपणे 100% पदं भरलेली नाही. आणि मुख्यतः अधिकाऱ्यांची जी पदं आहेत अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहे. आणि ही सर्व अधिकाऱ्यांची पदं रिक्त असल्यामुळे खालच्या अधिकाऱ्यांनी जे काही त्यांच्याकडनं कामं करून घेतली गेली पाहिजे ती होत नाही. नगरसेवकाने मनपाळे उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना केल्या. महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्याची मागणी सदस्यांनी केली. गुरुवारी दुपारी उशिरापर्यंत अंदाजपत्रकावरील चर्चा चालू होती. प्रतिनिधी नितीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.